मेथीचे लाडू म्हटलं तर मेथी ही लाडवांमध्ये आलीच पाहिजे. तर त्यासाठी आपण लाडू कडू होऊ नये म्हणून एक दिवस अगोदर मेथी घरच्या घरी भाजून घेतलेली आहे आणि बारीक पावडर बनवून तुपामध्ये भिजत घातलेली आहे. तर तुम्ही दुधामध्ये सुद्धा भिजत घालू शकता, त्यामुळे लाडू अजिबात कडू लागत नाही. तर मी ही 70 ते 80 ग्राम मेथी पावडर भिजत घातलेली आहे. तर आज आता यावर झाकण ठेवून ही रात्रभर तशीच बाजूला ठेवायची आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीने हेल्दी आणि पौष्टिक असे थंडीच्या दिवसामध्ये खाल्ले जाणारे मेथीचे लाडू. तर चला आता त्यासाठी लागणारं साहित्यही आपण एक एक करून भाजून घेऊया. कढई गरम झालेली आहे. आता यामध्ये एक मोठा चमचा मी साजूक तूप घालून घेतलेला आहे. तूप थोडं गरम झालं की यामध्ये आपल्याला सुका मेवा घालून एकदम व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी 100 ग्राम बदाम घेतलेले आहे, 100 ग्राम काजू आणि 50 ग्राम पिस्ता घेतलेला आहे. आता हे आपल्याला एकदम कमंग असं भाजून घ्यायचं, एकत्रच भाजून घ्यायचं आहे कारण तिन्ही वस्तू भाजायला सारखाच वेळ लागतो. तर आता हे आपण भाजून घेऊया. तर आपले ड्रायफ्रूट चांगले भाजून झालेले आहे, काढून थंड होण्यासाठी ठेवूया. त्यानंतर आपण पम्पकिन सीड भाजून घेणार आहोत. तर मी इथेही 50 ग्राम घेतलेले आहे, त्यामध्ये पण मी थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि आता हे छानपैकी खमंग असे भाजून घेऊया. तर आता हे पण भाजून झालेले आहे, आपण हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आलिम भाजून घेऊया. तर मी इथे 50 ग्राम आलिम घेतलेलं आहे. आता हे पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर चला आता आलिम भाजून घेऊया. आलिम इथे छानपैकी भाजून झालेलं आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. तर आलिम मी काढून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये परत भाजून घ्यायचं आहे. तर मी इथे 200 ग्राम खोबरं घेतलेलं आहे. आता हे पण आपण एकदम छानपैकी खरपूस असं भाजून घेऊया. तर खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे. आता हे पण आपण काढून घेऊया आणि परत कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तूप वितळलं आहे. आता यामध्ये आपण खारीक पावडर घालून घेऊया. तर मी इथं विकतची खारीक पावडर घेतलेली आहे आणि ही 1/2 किलो खारीक पावडर आहे. तर आता यामध्ये तूप जास्त लागणार आहे. तर मी एकदम न घालता थोडं थोडं तूप घालून ही खारीक पावडर एकदम व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत. तर मी इथे 2 ते 3 वेळेस थोडं थोडं करून तूप वापरलेलं आहे. तर चला आता आपण ही खारीक पावडर छानपैकी भाजून घेऊया. म्हणजे हिचा पूर्णपणे कलर चेंज झालेला असेल तेव्हा आपण ही काढून घ्यायची आहे. तर आता आपण हिच्यात परत तूप घालूया आणि भाजून घेऊया. तर आपली खारीक पावडर इथं चांगली भाजून झालेली आहे आणि कलर पण पूर्णपणे बदलला आहे. जेव्हा खारीक भाजले जाते तेव्हा एकदम सुगंध येतो. तर आता आपण ही काढून घेऊया. तर खारीक पावडर काढून घेतलेली आहे. आता त्याच कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे कारण आता आपल्याला यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे. तर मी थोडा थोडा करून डिंक घातलेला आहे आणि आता हा बघा घातल्यावर लगेच फुलायला लागतो. तर असा छानपैकी फुलवून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही. थोडाफार जरी कच्चा राहिला तर लाडू खाताना दाताखाली चिकटेल. तर आता हा आपला डिंक चांगला फुगला गेलेला आहे. आता आपण हा काढून घेऊया आणि बघू शकते एकदम छानपैकी फुगला आहे. तर मी असा सगळा डिंक काढून घेतलेला आहे. आता त्याच कढईमध्ये उरलेलं जेवढं तूप होतं ते मी, तर आता आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. तर मी इथे 150 ग्राम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कारण मेथीची पावडर ही मी 70 ते 80 ग्राम घेतलेली आहे. त्याच्या डबल आपण पीठ घ्यायचं आहे. आता पीठ आपण चांगलं भाजून घेऊया. पीठ भाजताना पण आपण यामध्ये थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि एकदम खमंग असं पीठ आपलं भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता पीठ आपलं एकदम छानपैकी भाजलं गेलेलं आहे आणि जराही कच्चं राहिलेलं नाही. तर आता आपण हे काढून घेऊया. तर पीठ काढून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे. 25 ग्राम खसखस आहे. तर आता ही पण आपण छानपैकी भाजून घेऊया. भाजताना ही कशी तडतडायला लागते. तर आपली खसखस पण चांगली भाजली गेलेली आहे. आता ही आपण काढून घेऊया.
तर आता ही खसखस मी खारीक पावडरवरच काढून घेतलेली आहे, कारण आता आपल्याला हे आमचे ड्रायफ्रूट आहे ते सगळं साहित्य आता एकत्र करून घ्यायचं आहे. तर चला आता जे भाजलेलं सुका मेवा आपला थंड झालेला आहे तर आता आपण हा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर डिंक आणि खोबरं हे मी हाताने बारीक करणार आहे, आणि खोबरं तर एकदम पटकन चुरल्या जातं, आणि डिंक पण आपण वाटीने बारीक करून घेऊया. त्या अगोदर आपण हे बदाम काजू आणि हलीम आहे ते मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे, तर आता याची आपण पावडर बनवून घेऊया. तर मी जास्त बारीक पावडर न करता दरदरीत करणार आहे, आणि हलीम हे सगळं घालून घेतलेलं आहे, जे खोबऱ्यामध्ये थोडंफार राहिलेलं आहे तेच बाकी आहे. तर चला आता आपण हे बारीक करून घेऊया. आणि हलीम हे असंच थोडंफार राहिलं तरी अख्खा काही फरक पडत नाही, कारण आपण खीर वगैरे त्याची बनवून तर खातोच. तर आता हे आपण बारीक करून घेऊया. तर आता ही याची मी पावडर करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण जी आपण रात्री मेथी पावडर भिजत घातलेली होती ती घालून घ्यायची आहे. तर मेथी पावडर एकदम छानपैकी भिजली गेलेली आहे आणि जराही कडूवास येत नाही. तर आता ही आपल्याला या सुका मेव्याच्या पावडरमध्येच घालून घ्यायची आहे. त्यानंतर जे पीठ आपण भाजून घेतलं होतं ते पण आपण यामध्येच घालून घेऊया. तर आता हे घालून झालेलं आहे. आता आपण मिक्सरला परत एक दोन वेळेस फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं सगळं साहित्य मिक्स होईल. तर आता हे मिक्सरला परत एकदा फिरवून घेतलेलं आहे आणि मिक्स झालेलं आहे. तर आता वाटलेला सुका मेवा आपण सगळा खारीक पावडरवर काढून घेऊया. तर सुका मेवा आपला सगळा काढून झालेला आहे. आता आपल्याला खोबरं कुस्करून घ्यायचं आहे आणि डिंका हा बारीक करायचा आहे. तर चला आता आपण हे खोबरं बघा किती पटकन हे बारीक होतं आणि हाताने कुस्करलं जातं. तर आता आपण हे सगळं हातानेच कुस्करून घेणार आहोत. तर खोबरं कुस्करून झालेलं आहे. आता डिंक आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर मी हाताने न करता वाटीने बारीक करून घेते, म्हणजे बारीक पावडर बनेल त्याची. तर आता हे सगळं बारीक झालेलं आहे. आता आपण हे तर आता हे डिंक पण सगळा बारीक झालेला आहे, बघू शकता एकदम मस्तपैकी आपलं पावडर तयार झालेली आहे. दरदरीत अशी पावडर तयार झालेली आहे. हे सगळं आपण परातीमध्ये काढून घेऊया. तर परातीमध्ये हे सगळं मी काढून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे, म्हणजे एक जीव झालं पाहिजे. तर आता हे मी सगळं हाताने मिक्स करणार आहे, कारण थोडंसं गरम आहे, जास्त गरम नाही, म्हणजे हाताला सहन होईल इतपत गरम आहे. तर आता हे आपण हाताने चांगलं एकजीव करून घेणार आहोत. तर सगळं साहित्य आपलं मिक्स झालेलं आहे. आता यावर आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे. तर मी येथे एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे, तुम्ही जायफळ पण घालू शकता. तर आता हे वेलची पावडर घातल्यानंतर आपण परत मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावर हे बाजूला ठेवूया. तर सगळं मिश्रण हे एकजीव झालेलं आहे. आता आपल्याला गूळ बारीक करून घ्यायचा आहे. तर मी इथे 350 ग्राम गूळ हा बारीक कापून घेतलेला होता. आता आपण हा गरम करून घेऊया. जर तुम्हाला लाडू अजून थोडे गोड हवे असेल तर तुम्ही 400 ग्राम पण गूळ घेऊ शकता, एकदम परफेक्ट बनतात. कढई गरम झालेली आहे. आता यामध्ये मी गूळ घालून घेतलेला आहे. गूळ घातल्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे आपला गूळ लागला जाणार नाही. आता हा आपल्याला व्यवस्थित पातळ करून घ्यायचा आहे. तर गूळ इथे पातळ होत आहे, त्या अगोदर मी यामध्ये उरलेलं जेवढं तूप होतं ते घालून घेतलेलं आहे. तर इथं 200 ग्राम तूप लागलेलं आहे. तर आता हे सगळा गूळ आपण चांगला पातळ करून घ्यायचा आहे. तर आपला गूळ इथं वितळत चाललेला आहे, आणि वितळल्यानंतर आपण तर गूळ इथे सगळा वितळला गेलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर हा गुळाचा मी पाक न करता फक्त गूळ पातळ करून घेतलेला आहे. आता गॅस बंद करूया आणि हा पातळ केलेला गूळ आपण बनवून घेतलेल्या मिश्रणावर घालून घेऊया. तर हे गरम असतानाच आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गुळाचा पाक घालून घेतलेला आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मी एकदम पटापटा करत आहे. तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता हे थोडं गरम आहे, त्यामुळे मी हाताने मिक्स करून घेणार आहे. चटका सहन होईल इतपत गरम आहे. तर आता याचे आपण लाडू वळून घेऊया. तर चला आता आपण याचे लाडू बनवून घेऊया. तर बघू शकता किती छानपैकी लाडू बनत आहे आणि वळले जातात. तर असे मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहे. तर आता मी हा दुसरा लाडू बनवून दाखवते.
तर मी आता हा दुसरा लाडू बनवून दाखवत आहे. तर एकदम छानपैकी आणि एकदम सहज असे लाडू वळले जातात. तर बघू शकता किती छानपैकी आपला लाडू तयार झालेला आहे. तर 1 किलोच्या प्रमाणामधले आपले हे लाडू तयार झालेले आहे आणि प्रमाण एकदम परफेक्ट आहे.